रंगदेवता आणि नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन करून राजश्री मराठी सादर करीत आहे अभिनेत्री माधवी निमकरच्या गाजलेल्या नाटकाचे बेस्ट सीन्स। मालिका नाटकांमध्ये खलनायकी भूमिका साकारत माधवीने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे। काही वर्षांपूर्वी तिचं महारथी हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीस आलं। या थ्रिलर नाटकात तिने साकारलेल्या भूमिकेविषयी जाणून घेऊया या मुलाखतीमध्ये। नकारात्मक भूमिका किंवा ग्रे शेड किंवा अशी क्रूर मुलगी असे रोल मी सिरियलमध्ये केलेले आहेत, पण नाटकामध्ये फर्स्ट टाइम मी असा रोल करते आणि जी माझी इच्छा होती, कारण की असे रोल्स मी केलेत सिरियलमध्ये म्हटल्यावर मला असं वाटायचं की ठीक आहे, नाही मग हाच रोल परम अशाच पद्धतीचा रोल मला नाटकात करायला मिळतो तर काय आपण करू शकतो। पण खरं तर आपण जसं म्हणतो, नाटक, चित्रपट आणि सिरियल ह्या तिन्ही माध्यमं वेगळी आहेत, त्याच्यामुळे सिरियलमध्ये आपण जे काम करतो, जी भूमिका नकारात्मक साकारतो, तीच नाटकामध्ये साकारणं इतकं इझी नाही आहे। म्हणजे इझी नाही म्हणण्यापेक्षा दोघांमध्ये खूप फरक आहे आणि तो अनुभवायला मला खूप आवडला। आणि अशा पद्धतीची कॅरेक्टर्स मी याच्यापूर्वी केली आहेत, पण समहाव मल्लिका हे कॅरेक्टर मला स्वतःलाच खूप आवडलं आहे। आणि आनंद ह्या गोष्टीचा आहे की मी पहिल्यांदा विजय सरांसोबत काम केलं आहे, माझं पहिलं नाटक आहे। मी गेली कैक वर्ष असे प्रे करत होते की मला सरांसोबत काम करायचं आहे, आणि ज्यावेळेला त्यांनी मला विचारलं की हा रोल तू करशील का, तर पहिल्यांदा मी रोल काय हे सुद्धा विचारलं नव्हतं, कारण की मला त्यांच्यासोबत काम करायचं होतं। ज्याला कळलं नकारात्मक भूमिका आहे त्याला मला असं वाटलं की हां मी करेन, काहीच प्रॉब्लेम नाही आहे। पण खऱ्या अर्थाने छोट्या छोट्या गोष्टी, निगेटिव्ह शेड्समधल्या सुद्धा ज्या काही बाहेर आल्या असतील तर त्या सरांमुळेच आहेत। आणि ऑफकोर्स मला मी कम्फर्टेबल आहे निगेटिव्ह रोल्स करण्यासाठी याचा अर्थ मी फार वाईट मुलगी नाही आहे, पण सांगायचं तात्पर्य अशा रोल्समध्ये मी कम्फर्टेबल आहे। सो करताना खूप मजा येते आणि मला अत्यंत समाधान मिळतं हे नाटक झाल्यानंतर, प्रयोग झाल्यानंतर, हा रोल केल्यानंतर। माधवीच्या गाजलेल्या नाटकातील सीन्स तुम्हाला कसे वाटले हे कमेंट्समध्ये नक्की सांगा। मराठी नाट्यसृष्टीचे असेच अपडेट मिळवण्यासाठी पहा आणि सबस्क्राईब करा राजश्री मराठी।